नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानाचे चमत्कार हा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरू करूया विज्ञानाचे चमत्कार विज्ञानाचे चमत्कार माणसाला दिपवून टाकणारे आहेत पायी चालण्याचे श्रम वाचवण्यासाठी विविध वाहने विज्ञानाने निर्माण केली त्यामुळे श्रमाबरोबर वेळेचीही बचत होऊ लागली हातमागाचे वस्त्र नेसणाऱ्यांना यंत्रांनी मुलायम वस्त्राचा सुखस्पर्श बहाल केला नळ वीज वाहतूक सेवा यामुळे ग्रामीण लोकांचे कष्ट कमी झाले शिवाय त्यांचे जीवनही पार बदलून गेले नळामुळे सततच्या पाण्याची सोय होऊन विहिरीचे पाणी उपसण्याचे कष्ट कमी झाले विहिरीवर पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी सोय झाली मिनमिनत्या प्रकाशात उदास वाटणारी खेडी आता विजेच्या प्रकाशात उजळलेली दिसतात बस वाहतुकीने खेड्यांचा काया पलाट केला आहे कोणतीही वस्तू तातडीने पोचवण्याची व्यवस्था झाली बैलाच्या भरोशावर हजारो एकर शेती नांगरणारा शेतकरी आता यंत्राच्या सहाय्याने तेच काम कमी मिनिटात करून मोकळा होतो अतिशय गतिमान वाहतूक हा विज्ञानाचा आणखी एक चमत्कार आहे टेलिफोनसारख्या सोयीमुळे जगातल्या कोणत्याही कोपऱ्याशी संपर्क साधता येतो आता तर चालत्या वाहनातूनही फोन करता येतो आणि फोन करणाऱ्याचे चेहरेही फोनमधून दिसतात महाभारतात संजयाने युद्धभूमीपासून दूर अशा एका जागी बसून धृतराष्ट्राला युद्धाचा सा वृत्तांत सांगितला असे वर्णन आहे आधुनिक युगात दूरचित्रवाणीने हे काम केले आहे चंद्रावर उतरणारा पहिला मानव या विज्ञानाच्या चमत्कारामुळेच आपण पाहू शकतो मोठमोठ्या गायकांना आपण आपल्या मर्जीप्रमाणे केव्हाही गायला लावू शकतो हवे ते दृश्य हवे तेव्हा पाहू शकतो दर दिवशी नवे शोध लागतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात अफाट समुद्रातून लहानसा ब्लॅकबॉक्स माणसाला शोधून काढणे शक्य झाले नाही ते काम यंत्रमानवाने केले आरोग्य संवर्धनाच्या बाबतीतही विज्ञानाचे चमत्कार घडवून आणले आहेत देवीचा रोग आता जगाच्या पाठीवरून कायमचा नाहीसा झाला आहे माणसाचे आयुष्यमान वाढले आहे शेतीच्या क्षेत्रात विज्ञानाचा चमत्कार म्हणजे घडून आलेली हरितक्रांती होय भारत विज्ञानाच्या चमत्कारानेच स्वावलंबी बनला आहे वादाचा शोध हवामानाचा अंदाज वातावरणातील भविष्य कथन हे अचूकपणे करणारे इन्स्टंट वन बी हा तर भारताला लाभलेला विज्ञानाचा फार मोठा चमत्कार आहे याच विज्ञानाच्या चमत्काराने एकेकाळी हिरोशिमासारखे शहर बेचिराख केले होते पण यात विज्ञानाची चूक नव्हती चूक होती विज्ञानाचा वापर करणाऱ्या मानवी मनाची बुवाबाजीचे चमत्कार खोटे आहेत विज्ञानाचे चमत्कार हेच खरे चमत्कार होत म्हणून विज्ञाननिष्ठा हाच आजचा युगधर्म ठरतो परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीत विज्ञानाला प्रथम क्रमांक देताना विनोबाजी म्हणतात विज्ञान आत्मज्ञान व साहित्य या जगाच्या जीवनाला आकार देणाऱ्या तीन शक्ती आहेत